या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत सुरू असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या कोकणा जमी येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळेतील वरच्या माड्यावर डीएड कॉलेज आणि महाविद्यालय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। याच संदर्भात देवरी प्रकल्प अधिकारी विकास रांचेलवार यांना विचारणा केली असता मला आत्ताच या संदर्भात माहिती मिळाली असल्याचं प्रकल्प अधिकारी विकास रांचेलवार यांनी माध्यमांना सांगितलंय। त्यामुळे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी सुरक्षित आहेत काय असा प्रश्न निर्माण झालाय। हो, मला आत्ताच नुकतच बातमी मिळाली की श्रीकृष्ण अवधूत जी आश्रमशाळा आहे तिथे यापूर्वी एक प्रकार घडलेला आहे आणि तिथे डीएड आणि बीएड कॉलेज जे आहे अशी सूचना म्हणजे माहिती मिळाली आहे। तर मी आपल्या कर्मचाऱ्यांना तिथे पाठवून पहिले तर चौकशी करतो की तिथे डीएड बीएड कॉलेज आहे का, कारण आश्रमशाळेमध्ये जर असे कॉलेज असेल तर तिथे बाकी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमुळे आपले जे विद्यार्थी आहे आश्रमशाळेचे त्यांना पुढे धोका होऊ शकतो, त्यामुळं अशा ठिकाणी जर असे डीएड बीएड कॉलेज असेल तर तात्काळ त्यांना हटवण्यासंदर्भात संबंधित शाळेला पत्र देण्यात येईल आणि चौकशी पण करण्यात येईल की डीएड बीएड कॉलेज शाळेच्या प्रिमायसेस आश्रम शाळेच्या प्रिमायसेसमध्ये कसे त्यांनी उभे केले। हा तर ते चौकशी करून त्या संदर्भातला पत्रव्यवहार आज करून आणि हे कधीपासून सुरू आहे डीएड बीएड कॉलेज पूर्ण चौकशी करून संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल। तर 2 महिन्याआधीच याच शाळेतील मुख्याध्यापकाने 10व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून अश्लील चाळे केले असता याच शाळेत शिकणाऱ्या एका मुलाने याचे फोटोग्राफ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले असता घडलेल्या प्रकाराबद्दल याच शाळेत शिकणाऱ्या इतर मुलामुलींनी याची लेखी तक्रार प्रकल्प अधिकारी विकास रांचेलवार यांच्याकडे केली असता प्रकल्प अधिकाऱ्यांनी देवरी प्रकल्प कार्यालयातील 3 महिला अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती गठीत करून चौकशी केली असता या समितीने शाळेत जाऊन चौकशी केली असता असा कुठलाही प्रकार या शाळेत घडला नसल्याचा अहवाल प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केला होता। मात्र प्रसारमाध्यमांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून बातमी प्रकाशित करताच देवरी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा महिला कर्मचाऱ्यांची एक समिती गठीत करून चौकशी केली असता शाळेतील मुख्याध्यापकाने पीडित मुलीला या संदर्भात कुठे वाच्यता केल्यास 10व्या वर्गाच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली असल्याची माहिती तपासात समोर येताच पीडित मुलीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली असता आरोपी मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक करत गुन्हा दाखल केलाय। आमच्याकडून 2 कमिट्या केल्या होत्या, एक पुरुषाची गेली म्हणजे आमच्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची गेली होती आणि महिला समिती पण गेली। महिला समितीच्या चौकशी अहवालामध्ये संबंधित जे दोषी आढळून आले होते ते निर्दोष आढळले होते त्यांना, मग त्या संदर्भात आम्ही माननीय अप्पर आयुक्तांना सुद्धा पत्र दिलं की संबंधित प्रकरणाची आपल्या स्तरावर सुद्धा चौकशी करण्यात यावी, मग त्यांच्या स्तरावरून सुद्धा चौकशी केली। त्याचप्रमाणे आम्ही पोलीस विभागाला पत्र दिलं होतं की पोलिसांनी सुद्धा या संदर्भात चौकशी करावी जेणेकरून सत्य पुढे येईल। पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी पण 2 शाळेत गेले, त्या विद्यार्थिनीचं पण बयान घेण्यासंदर्भात तिच्या गावाला पण गेले होते, परंतु त्यावेळेस तिचं बयान मिळालं नाही। त्या पालकांद्वारे आणि विद्यार्थिनीद्वारे असं सांगण्यात आलं की आम्ही स्वतः काही असेल तर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन तशा प्रकारे बयान देऊ, तर त्या प्रकारे विद्यार्थिनीने बयान दिलं आणि लगेच मग गुन्हा दाखल झाला। मात्र चुकीचा अहवाल देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर प्रकल्प अधिकाऱ्यांची कुठलीच कारवाई केली नाही या संदर्भात विचारणा केली असता महिलांच्या अहवालाची चौकशी करण्याची माहिती अप्पर आयुक्त कार्यालयाकडे केली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास रांचेलवार यांनी माध्यमांना दिली आहे। जो महिलांचा अहवाल आम्ही दिलेला होता त्याबद्दल आम्ही अप्पर आयुक्त कार्यालयाला स्वतःची सूचना दिली, या महिलांची कमिटी गेली होती त्यांना असा असा त्यांच्या अहवालामध्ये त्यांना असं असं आढळून आलेलं आहे, त्यामुळे सदर महिला कमिटीची आपल्या कार्यालयाद्वारे चौकशी करण्यात यावी असं पत्र आम्ही अप्पर आयुक्त सरांना दिलेलं आहे।
तर आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देता यावं म्हणून आदिवासी विकास विभागातर्फे निवासी आश्रमशाळा तयार करण्यात आल्या आहेत। तर या शाळांची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांकडे असते। महिन्यातून एकदा शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अहवाल विद्यार्थ्यांना शाळेत पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबरोबर आहेत की नाही हे तपासणं यांची जबाबदारी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास रांचलवार यांनी दिली आहे। मात्र सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजेंद्र मेश्राम यांनी आपली जिम्मेदारी पार पाडली की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आता जवळपास प्रत्येक महिलांनाच आमचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वगैरे चौकशीला जात असतात, त्यांनी ही बाब निदर्शनं आणून द्यायला पाहिजे होती, पण अद्यापपर्यंत निदर्शनं आली नाही। का बरं निदर्शनं आली त्याचा खुलासाही त्यांना मागवण्यात येईल। पण असे जर आश्रमशाळेमध्ये डीएड बीएड कॉलेज जर राहिले तर त्याचा नक्कीच आमच्या म्हणजे विपरीत परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर भविष्यात होऊ शकतो, त्यामुळे अशा यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातलं पत्रव्यवहार मी आजच करतो। तर या शाळेत संस्था चालकांनी कुणाची परवानगी घेऊन आदिवासी आश्रम शाळेच्या आवारात डीएड कॉलेज आणि महाविद्यालय उघडलं आणि खरंच याची माहिती प्रकल्प अधिकारी विकास रांचलवार यांना नाही का? तर दुसरीकडे आश्रमशाळेची जबाबदारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजेंद्र मेश्राम यांच्याकडे असताना ते खरंच शाळेत जाऊन पाहणी करत होते का? आणि शाळेत गेल्यावर त्यांना डीएड कॉलेज या ठिकाणी सुरू आहे हे निदर्शनास आले नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तर या शाळेत खरंच डीएड कॉलेज आणि महाविद्यालय सुरू असेल तर तेथील विद्यार्थ्यांमुळे आणि कर्मचाऱ्यांमुळे आश्रमशाळेतील मुलामुलींना पुढे धोका होऊ शकतो असे स्वतः प्रकल्प अधिकारी विकास रांचलवार म्हणालेत। त्या प्रकरणामध्ये संबंधित जे अधीक्षक होते गहाणे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। आम्ही शाळा प्रशासनाला सदर कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले होते, तर त्यानुसार त्या सदर कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फसुद्धा केलेले आहे आणि जे विद्यार्थी होते त्यांचं समायोजनसुद्धा आम्ही केलेलं आहे। बाकी आमच्या शाळांमध्ये काही 10वीला होते, काही 12वीला होतं, काही बाकी शाळेत एक दोन विद्यार्थी गडचिरोली प्रकल्पातले आहेत, तर आम्ही तिथे गडचिरोली प्रकल्पात त्यांचं समायोजन केलं, बाकी विद्यार्थ्यांना आमच्या इथल्या आश्रम शाळेमध्ये समायोजित केलेलं आहे। सर, सध्याच्या घडीला त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे का? मग हो, तिथे विद्यार्थी शिक्षण घेत आहे। ज्या विद्यार्थ्यांना त्या शाळेतून काढायचे होते, नाव काढायचे होते, आमचे कर्मचारी पाठवून त्या विद्यार्थ्यांचे नाव आम्ही तिथून काढले आणि दुसऱ्या शाळेमध्ये त्यांचं समायोजन केलं। न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।